महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण डोंबिवली महापालिकेचा चक्की नाका ते नेवाई दरम्यानच्या रस्त्याची आज मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी सत्ताधारी शिवसेना व पालिका प्रशासनावर टीका करीत टक्केवारीत सगळं अडकलंय, सत्ताधारी वाघाचा वाटा खातायत, अधिकारी ठेकेदारांवर कारवाई करून काय होणार, वाघाचा वाटा जातो कोणाकडे असा सवाल केला. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अंतर्गत तसेच डांबरी रस्त्याची यंदाच्या पावसाळ्यात दुरावस्था झाली. काही रस्त्यावर तर जणू खड्ड्यांची स्पर्धा लागली काय असे चित्र दिसून येते. महापालिकेने गेल्या 8 वर्षाचा तब्बल 114 कोटी खड्डे भरण्यासाठी खर्च केलेत, मात्र अद्यापही या रस्त्याची परिस्थिती जैसे थे तशीच आहे. यंदाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने 12 कोटीच्या निविदा काढल्या होत्या. यंदा पावसाळ्यातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे, मात्र ही खड्डे भरण्याचे काम अत्यंत संतगतीने सुरू आहे, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. तक्रारी निवेदने आंदोलन करून देखील प्रशासन दाद देत नसल्याने आज मनसे आमदार राजू पाटील यांनी KDMC अधिकाऱ्यांसमवेत कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यांची पाहणी केली. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. गेल्या अनेक महिने या रस्त्यासंबंधित तक्रारी येत होत्या. आम्ही आमच्या परीने पाठपुरावा करत होतो. माजी नगरसेवक इथले कुणाल पाटीलसुद्धा तिथे पाठपुरावा करत होते, परंतु प्रशासन काही लक्ष द्यायला तयार नव्हतं. म्हणून आज हा काढलेला दौरा आहे. हा दौरा करताना एक गोष्ट लक्षात आली की हा काम 41 का 42 कोटीच्या आसपासचा काम होतं, त्याला नंतर वाढीव काहीतरी 4 कोटी 12 का 15 लाख देऊन असा तो रस्त्याचं काम दिलेलं आहे. आता अधिकाऱ्यांकडनं आम्हाला माहिती मिळाली की 95% या रस्त्याचं बिलिंग झालेली आहे आणि त्या प्रमाणात रस्ता काय झाला नाही आहे, त्यामुळे इथे फक्त बिलं काढायची कामं चालू आहेत. एक तर रेलकॉम म्हणून कंपनी जी मुंबईत ब्लॅकलिस्टेड आहे तिला इथे काम दिलेले. परवा पालकमंत्री ठाण्यात बोलले अधिकाऱ्यांना काढून टाकू, ठेकेदारावर कारवाई करू. माझा स्पष्ट आरोप आहे, इथे सत्ताधारी जो सिंहाचा नव्हे वाघाचा जो वाटा खात आहेत ना, त्याच्यामुळे रस्त्याची खस्ता हालत झालेली आहे. आणि पालकमंत्र्यांना विनंती आहे, जरा जरी काय असेल तर तुम्ही या रस्त्याची पाहणी करून जावा. लोक मरतात इथे, अत्यंत वाईट परिस्थिती आहे. या अशा बेजबाबदार ठेकेदारांना कामं देऊन हीच परिस्थिती होणार आहे. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, तुम्हाला दाखवेन तो. नुसत्या सळ्या असे वर्ण टाकतात. विनंती आहे, तुम्ही तोही दाखवा लोकांना. आमचे आयुक्त साहेब तर काय कलेक्टर मोडमधून अजून आयुक्त मोडला आलेच नाही आहेत, खुर्च्या उभवायला बसलेत फक्त, कुठलीही कामं करत नाही आहेत. त्यामुळे एकदम वाईट परिस्थिती झालेली इथे. कुणाचीच दखल घेतली नाही कुणाल पाटील यांनी, तर माझ्या स्वखर्चाने त्यांनी जे काय आपल्या परीने खड्डे बुजवता येतील ते बुजवले पण होते. पण स्वतःच्या खर्चानं माणूस किती पुरा पडणार आहे, यांना लाजा वाटायला पाहिजेत. आज इथे यायचं तर काही मुख्य अधिकारी आम्ही आजारी आहे म्हणून सांगून आले नाही, आता कळलं का नाही आले ते. इथले इंजिनियर खात्यांतर्गत बदली करत राहतात, कोणाचा कोणावर पायपोस नसतो, एकमेकावर ढकलपट्टीची कामं चालू असतात. अत्यंत वाईट परिस्थिती करून ठेवली आमच्या कल्याण डोंबिवलीची, वाट लावून ठेवली आहे सत्ताधाऱ्याने आणि प्रशासनाने. साहेब, 8 वर्षामध्ये जवळपास 114 कोटी रुपये खर्च झालेला आहे खड्ड्यांवरती, काय सांगाल आपण यावर? दिसतो का या खड्ड्यांचा सोडा, यांची जी बिलिंग काढायला आहे सुद्धा पालिकेचे अधिकारी 2-2% घेण्यासाठी बिलिंग अडकवून ठेवत आहेत. सगळीकडे अडवणूक आणि फसवणूक चालू आहे, ओरबडायची कामं चालू आहेत. एक तर इथे लोकप्रतिनिधी नाही आहेत, प्रशासक म्हणून आयुक्त बसलेले आहेत, कशाचा कशाला पायपोस नाही आहे. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. 114 कोटी 8 वर्षात खर्च केल्यावर दरवर्षी हीच परिस्थिती असते. आता येथील निवडणुका आलेत ना, आता येथील स्कीम घेऊन सगळ्या. पण तू माझी लोकांनाही विनंती, आता तरी डोळे उघडा जरा. त्या माझा स्पष्ट आरोप आहे आणि या अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करू काय, यांचा वाघाचा वाटा कोणाचा आहे, कोणाकडे जातो? मनसेची भूमिका काय असणार? काय आम्ही खड्डे भरा नाहीतर आम्हाला आता यांना खड्ड्यात भरायला लागेल. आम्ही काय करू शकतो अजून? आम्ही काय करू शकतो अजून? मग केसेस करणार आमच्यावर, करू देत. आता सहनशक्तीचा अंत झाला आहे. अख्ख्या डोंबिवलीत मी आजपासून म्हणजे ठिकठिकाणी खड्ड्यांची पाणी, रस्त्याची पाणी करणार आहे. रस्ते तर कुठे दिसतच नाही आहेत, नुसते खड्डेच खड्डे. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.